जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात चोवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान महाविद्यालयात वर्कशॉप सेमिनार समिती आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय पातळीवर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले होते शुक्रवारी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप करण्यात आला यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्राध्यापकांना संशोधनाला प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन केले शुक्रवारी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत पहिल्या सत्राचे आयोजन नॅक अॅक्रेडिएशन तसेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस याविषयी केले होते या, के या सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर बी डी आघाव आणि डॉक्टर निलेश वडनेरे यांनी सहभागी झालेल्या प्राध्यापकांना मार्गदर्शन केले तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धेश्वर गडदे यांनी सहभागी प्राध्यापकांना अध्ययन अध्यापनांमधील बारकावे संशोधन तसेच प्राध्यापक म्हणून असणाऱ्या वेगवेगळ्या अकॅडमिक वेग जबाबदाऱ्या याविषयी मुलाचे मार्गदर्शन केले याच दिवशी दुपारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी झालेल्या वेगवेगळ्या वेग वेग महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच त्यांनी प्राध्यापकांना संशोधन हा शिक्षकाचा महत्त्वपूर्ण घटक आहे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट